नाशिक महानगरपालिकेच्या वतीने पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने गणेश विसर्जनाच्या काळात घरगुती गणेश उत्सव सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करणाऱ्यांनी जास्तीत जास्त मूर्तीदान करून नदीत होणारे मूर्ती विसर्जन व त्यातून उद्भवणारे जलप्रदूषण टाळण्याकरिता दिलेल्या सुविधांचा लाभ घेण्याबाबत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अशोक करंजकर यांनी आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर 17 सप्टेंबर रात्री 10 वाजेपर्यंत पंचवटी विभागात 80,791, नवीन नाशिक विभागात 24,452, नाशिक रोड भागात 45,138, नाशिक पूर्व भागात 10,428, सातपूर विभागात 29,876, नाशिक पश्चिम विभागात 10,895 तसेच एकूण 201,580 गणेश मूर्तींचे संकलन करण्यात आलेले आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.